अतुल सावंत यांनी जर बाहेर षटकाराचा कॅच पकडला तर 5,000 रुपये राहुल भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये हो गया गोलंदा तैयार पहिला बॉल चला बॅटमन भोगिया या ठिकाणी मात्र गोलंदाज तयार भोगिया गोलंदाज तयार पहिल्या बॉलला महत्वाची विकेट बी हिटर बाद निकेतन बॅक टू डगआउट क्लीन बोल्ड फर्निचर बिघडवलं गेलंय चला बॅट्समन बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन प्रदीप पाटील भाऊजी यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत प्रत्येक विकेटला 100 रुपये पारितोषिक लावलंय गोलंदाज बॉलिंग मार्कवर ज्यानं विकेट घेतली पहिल्या बॉलला अजय खांडेकर यांनी चला घाई करा मॅच स्पीडअप करायची आहे रॉयल पोलीस यांनी कॅच पकडला तर 500 रुपये निवृत्ती भोईर यांनी नुसता बॉल अडवला तर राहुल भोईर बिलोशी यांच्याकडनं 200 रुपये कॅच पकडली तर 500 रुपये डाय मारून कॅच पकडली तर मात्र 700 रुपये बघूया गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत या ठिकाणी अजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत रंजन पाटील आता रंजनवर जबाबदारी पुष्करवर निकेतन पाटील प्रत्येक मॅच मध्ये खेळत आलेले आणि आता मात्र इथे जबाबदारीचं नेतृत्व करतील का रंजन पाटील पहिल्या इनिंगची बॅटिंग आहे सेमी फायनल मॅच गोलंदाज तयार डॉट बॉल आणि उद्या एसपी बिलुई संघाय सुद्धा कडक साइड उतरण्याच्या तयारीमध्ये प्रियेश पाडी या ठिकाणी गणित बांधतायत कारण प्रियेश पाडी यांचं स्वप्न होतं नाईट क्रिकेटचा महासंग्राम व्हावा आणि उद्या रथी महारथी गोलंदाज असतील फलंदाज असतील त्यांच्यासमोर एसपी बिलुई संघ खेळावा अशी जॉन्टी प्रशांत पाटील आणि प्रीतम भोईर यांची खूप इच्छा आहे क्लीन बॉल शिविकल वॉट अ बॉलिंग यार काय बॉलिंग आहे लास्ट जवाब अजयची 100 रुपये पारितोषिक 200 रुपये पारितोषिक प्रदीप पाटील यांच्याकडनं या गोलंदाज अजय करिता आज दाखवत आहेत या ठिकाणी देवगरकरांना आपली बॉलिंग अटॅक खरलीकर झिडके सारख्या एक नावाजलेल्या रॉयल झिडके संघाला पराभूत केलंय अभिनय पाटील यांना पंचांच्या भूमिकेत राहायला भाग पाडलंय असा हा खरली संघ आहे क्रिकेट आहे प्रत्येक वेळेस बघितलं आपण तर प्रत्येक टीमचं नशीब प्रत्येक टीमची मेहनत प्रत्येक टीमचे एफर्ट्स वेगळे असतात प्रत्येक दिवस वेगळा असतो झिडके संघ या वाडा तालुक्याच्या टेनिस विश्वामध्ये अशी स्पर्धा नाही की स्पर्धातून स्पर्धेमध्ये आपली छाप टाकलेली नाहीये मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या जिंकून नेलेत लाखाची 51,000 अनेक ट्रॉफी जिंकलेल्या आहेत त्या संघाला पराभूत केल्यानंतर तेवढ्या डबल ताकदीनं या ठिकाणी गोलंदाजी करतायत व्हॉट अ शॉट गगन चुंबी आर पार आजच्या नाईट मधील बेस्ट षटकार वो आया वो खेला शॉट ऑफ द नाईट शॉट ऑफ द नाईट शॉट ऑफ द टूर्नामेंट आर पार षटकार 1,00,000 स्पर्धा गौरापूर या ठिकाणी याच बॅट्समन मॅच काढली षटकार ठोकून आठवतो मला क्षण आणि त्याच बॅट्समन करून दाखवलंय नाव आहे यज्ञेश पाटील 200 रुपये पारितोषिक या षटकारसाठी राहुल भोईर यांच्याकडनं यज्ञेश पाटीलला खतरनाक षटकार गोलंदाजी स्वतः परीक्षा अजय पाटीलची ज्यानं निकेतनला बाद केलं त्यावर टोकला षटकार आणि इथे बघितलं आपण तर डॉट बॉल राईस बॉल डॉट बॉल चेडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 धावसंख्या 6 रग लागते रग मग कुठलाही खेळ खेळा ती रग दाखवावी लागते बघूया ठोसा ठोसा खेळ कोण दाखवेल इथून पुढे सामना आता इथे पण स्थिर आहे 6 धावा झालेल्या आहेत पुढे काय होईल
पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली बॉलिंग, एक षटकार फक्त बसलाय, बाकी गोलंदाजी चांगली, पहिल्या ओव्हरला 6 धावा आल्यात, अजून एक ओव्हर बाकी आहे, तब्बल एक षटक बाकी आहे. पुष्कर पाटील बिहेना, मजा येईल या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावा, फक्त कॅप्टन आणि बॉलर, बाकीच्या फिल्डरांचं काही काम नाहीये, त्यांनी आपापली जबाबदारी, आपापला झोन सांभाळा. फायनल कॉल आहे, मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कव्हर, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, स्वीपर, बॅकवर्ड, डीप पॉइंट, थर्ड मॅन, लॉंग स्टॉप, फाईन लेग, बॅकवर्ड लॉंग लेग, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सगळे फिल्डरचे झोन, तिथे फिल्डर उभे असतील, विकेट किपर, बॉलर किंवा यदा कदाचित कॅप्टन, ते सुद्धा 10 सेकंदाच्या आत मीटिंग करून येतील. काऊ कॉर्नर झोन, तिकडे तर खेळाडू कक्ष आहे, तयार राहा. 6 बॉल बाकी आहेत, पुष्कर पाटील आज खेळायचं आहे देवगडच्या टीमला साथ देण्याकरिता, कारण टीम संकटात आहे. 6 धावसंख्या फटकावर आहे, 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता किमान आहे, मजा येईल का. सुपर बॉलिंग, राईज बॉल होतात, या बॉलवर खेळायचं असेल तर मात्र विचार करावा लागेल, फुटवर्किंग दाखवावी लागेल, बॅकफुटला जाऊन पंच खेळावं लागेल, त्याचे हे बॉल आहेत. जेव्हा बॉल राईज होतो त्या पद्धतीने मात्र बॅकफुट पंच मात्र खेळावं लागेल, जयेश पाटीलला आठवावं लागेल, ज्या पद्धतीने जयेश पाटील बॅकफुट पंच खेळत असतात, सुपर स्लॉग स्वीप मारत असतात, ते शॉर्ट आठवावे लागतील. यज्ञेशमध्ये क्षमता आहे स्लॉग स्वीप खेचण्याची, हे बॉलच त्या पद्धतीने येत आहेत. गोलंदाजी मात्र तेवढ्या परिवर्तनात्मक बदल करेल का गोलंदाज स्वप्नील? ढून टेराय जाओगे, व्हाईट बॉल, थोडीशी दिशा भरकडली, अभिनय पाटील यांनी मात्र अक्युरेट डिसिजन दिलाय. अवांत धावीने धावसंख्या प्रकार जाऊन पोहोचते ती 8. बघूया गोलंदा तयार, गोलंदा तयार, आणि इथे बघितलं आपण जर धाव घेण्या प्रयत्न खरा फिल्डिंग प्रात्यक्षिक धावत नव्हती, ती एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव थांबली गेलीये. स्कोर जाऊन पोहोचतोय, 11 येतोय, 9. बघितलं आपण तर या ठिकाणी 8 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 9, 4 बॉल बाकी आहेत. पुष्कर पाटील पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये स्ट्राईकला. वाडा तालुक्यातील एकमेव संघ आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत, ग्रामीण, एक गाव एक ओपन मध्ये. सामना चुरशीचा आहे, गोलंदाज बॉलिंग मार्गवर स्वप्नील खरिवली, संभन्नाट मॅच, 4 बॉल मध्ये काय किस्सा घडेल. सुरस्त मात्र नक्कीच लागली मॅच मध्ये, स्वप्नील की पुष्कर, पुष्कर की स्वप्नील, देवघर की खरिवली, चमक कुणाची. एक स्वीप शॉट, परफेक्ट जजमेंट खेचला, एकदा कंप्लीट, खराब फिल्डिंग पुन्हा एकदा, एकच्या ठिकाणी मिळत आहे 2 धावा. गोलंदाजची मेहनत आहे परंतु क्षेत्ररक्षक तेवढी साथ देत नाहीयेत. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 11 वर. मी नेहमीच म्हणतो की बाकीच्या क्षेत्ररक्षकांनी आपली फक्त जबाबदारी पार पाडायची असते, बॉलरनी कशी बॉलिंग टाकावी कानमंत्र याला सगळेच येतात, परंतु फिल्डिंग करायची जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे, हे सगळ्या संघांना मी सांगू इच्छितोय. बघूया गोलंदाज तयार, चांगली बॉलिंग, बॉलिंग चांगलीच आहे, फक्त फिल्डिंगची साथ हवी गोलंदाज स्वप्नीलला. डॉट बॉल, चेंडू संपले आतापर्यंत, 4 धावसंख्या फळकावर झाली 11. 2 बॉल मध्ये येतील का 7 ते 10 धावा, इथे गणित आहे, इथे समीकरण आहे. या बॉलवर षटकार हवाय देवघरला, हा बॉल ड्रॉट हवाय, निर्धाव हवाय खरिवलीला. 5वा बॉल, काय घडेल, काय घडेल, आणि कव्हर वरनं खेळलाय, चेंडू येतोय या ठिकाणी सीमारेषा पार, वायडी डीप लॉंग ऑफ वरनं, व्हॉट अ बॅटिंग, चौकार, 4 टाया झाल्या पाहिजेत, मोमेंटेबल चौकार. मी म्हणालो होतो की पुष्कर पाटील जोपर्यंत क्रीजर उभा आहे तोपर्यंत देवघर संघाला आत्मविश्वास आहे की किमान 15+ 15 वर धावसंख्या नेणार हा बॅटर आहे, आणि धावसंख्या बरोबर झालेली आहे ती 15. शेवटचा बॉल, काय खडेल, डॉट की चौकार, विकेट की षटकार, काय घडेल.
चांगला बॉल टाकला या ठिकाणी, मात्र एक धाव पूर्ण झाली, दुसरी या धावेचा प्रयत्न या ठिकाणी, फंबल फंबल फंबल, फिल्ड फिल्डिंग, दोन धावा कंप्लीट, तिसरी येण्याचा प्रयत्न, आणि इथे बघितलं आपण तर तीन धावा कंप्लीट, या तीन धावा मात्र आठवतील, खूप मोठी चुकी केली, दोनच होत्या, तिसरीला विकेट होती, तीन धावा कंप्लीट, चला फिल्डिंग, देवघर देवघर चलो आ जाओ, धाव संख्या 18 झाली, 19 धावांची गरज, पहिल्या ओव्हरला फक्त 6 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरला 13 कव्हर झाल्या, 12 कव्हर झाल्या, धाव संख्या फळकवर झाली ती 18, चुरस्ता लागलीय विजयाकरता, 19 धावांची गरज आहे, सामना बॅलन्स आहे, फायटिंग टोटल स्कोर आहे, देवघरकरांची बॉलिंग सुद्धा तेवढ्या तुल्य बल बलवानाची आहे, जी ताकद बॉलिंगची होती खरलेची त्या तोडीस तोड टक्कर देणारी बॉलिंग देवघरकडे, अक्षय नाईक ज्यानं अप्रतिम गोलंदाजी 5-7 धावा देताना ओव्हर पहिली टाकलेली आहे, त्यानंतर रंजन पाटील कालच्या दिवसामध्ये मिडन, त्यानंतर पहिले पहिल्या राऊंडला एकच धाव, दुसऱ्या राऊंडला पहिला पण तर एकच धाव, आणि या मागच्या मॅचमध्ये सुद्धा तेवढीच भरीव कामगिरी एक धाव देताना, म्हणजेच ही मॅच भन्नाट होईल, मॅचवर नजरा प्रेक्षकांच्या असतील, उद्या चर्चा होईल, 19 धावा खरून चेस केल्या की 19 धाव संख्या डिपेंड केल्या देवघरनं, देवघरकर आले फिल्डिंग करिता, जास्त मीटिंग घेऊ नका, नेहमीप्रमाणे फिल्डिंग त्वरित लावा लगेचच, चला घाई करा बी फास्ट, बॅट्समन बॅट्समन चला या, दोन ओव्हरच्या मॅचला काही थकवा येत नाही, कारण राष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं आपण 50 ओव्हर खेळतात, त्यानंतर 10-10 ओव्हरच्या मॅच मुंबईला होतात, लगातार सुप्रीमोला मॅच होत असतात, त्यामुळे त्या फिटनेसनं आपल्याला खेळावं लागेल, फिल्डिंग त्वरित लावून घ्या, क्षेत्ररक्षण लागायला तयार, चला फलंदाज आपण या खेळपट्टीकडे, फलंदाज रवाना करा, बी फास्ट, चला बॅटर, दोन ओव्हरची मॅच आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, बी फास्ट, 19 धावा 12 बॉल, 12 बॉल 19 धावा, खरिवली घाई करा, फिल्डिंग लागली, ओपनिंग जोडी मैदानात येताना बॅटर वॉर्म अप करत येतात, बघा लिगामेंट चांगले होत आहेत, विराट कोहली जेव्हा जेव्हा उतरतो वॉर्म अप करत निघतो, बघितलं आपण कृष्णा सातपय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा वॉर्म अप करत मात्र निघत असतो खेळपट्टीपर्यंत पोहोचेपर्यंत, त्यानं काय होतं की आपल्या लिगामेंट कंप्लीट होतात, त्यामुळे खेळण्याकरिता बॉडी थोडी मूव्ह असते, पियुष भोईर या ठिकाणी मात्र पूर्ण रात्रभर रोज जागतायत बॉल आणण्याकरिता तत्पर आहेत, आणि संपूर्ण मैदानाची मात्र त्यांना माहिती आहे, 24 तास या मैदानाची देखरेख त्यांच्याकडनं मात्र होत असते, प्रॅक्टिसला ते असतात, म्हणजे मैदानात प्रियश पाटील बॅटिंगला आले कोणी नसला चालेल, त्यांना पियुष भोईर लागत असतो, असा पियुष कुणाल भोईर एक क्रिकेटरचा मुलगा, क्रिकेटरच खेळणार ते दाखवून दिले त्यानं, मुख्य गोलंदाज अक्षय नाईक तयार, सामना चुरशीचा, प्रदीप पाटील या ठिकाणी मात्र कॉन्फिडेंट आहेत की मॅच टीम बनवेल, टफ टीम दोन्ही आहेत, परंतु अक्षय नाईक तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच तुला मुलाचा बॅटर, करण आणि योगेश स्ट्राइकला, योगेश पहिला बॉल कव्हर वरनं खेळलाय, क्लास कव्हर ड्राइव्ह चौकार, पहिल्या बॉलला लूज बॉल आताळलाय आणि इथे चौकार, 100 रुपये कव्हर ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह बाउंड्रीला, एक चुकी खूप महागडी पडत जाईल प्रति ओव्हरला, आता रनरेट या ठिकाणी चांगलाय, पहिल्या बॉलला 4, या 4 धाबा जर वसूल करायच्या असतील तर 2 बॉल लगातार डॉट करावे लागतील अक्षय नाईकला, आणि इथून पुढे धावसंख्या सिंगल डबल न सुद्धा घेताना एखादा मोठा फटकार कव्हर करावा लागेल, मजा येईल या मॅचला, सामना चुरशीचा आहे, सामना भन्नाट आहे, बॅलन्स मॅच आहे, पहिल्या बॉलला चौकार येताना आशा पल्लवित केलीये, बघूया शॉर्ट की डॉट, डॉट बॉल तर या ठिकाणी काढलाय, चौकाराच्या धावसंख्येवर वसुली करण्याकरिता 2 बॉल डॉटची आवश्यकता आहे, 1 बॉल डॉट आलाय, 2 चेंडू 4 धावा, 19 धावा करायच्या आहेत विजयाकरिता, 15 धावांची आवश्यकता आहे, 10-15 बघा मॅच या ठिकाणी, हॅलो शेवटच्या ओव्हरला धावसंख्या 8-9 राहील यावर समीकरण जास्त आहे, योगेशसाठी 500 रुपये लागलेत मॅच विनिंग करिता, प्रदीप पाटील यांच्याकडनं खरिवली, इथे मात्र अनिर्णित बॉल, डेड बॉलचा इशारा पंचरकडे मात्र येतोय,
दोन बॉल झालेत धावसंख्या चार, एका बॉलला चौकार पहिलाच आला, त्यानंतर डॉट बॉल केलाय अक्षय नाईकनं, दुसऱ्या बॉलवर शॉट येईल की डॉट येईल, शॉट आला तर रनरेट चांगला, डॉट केला तर बॅलन्स मॅच। फुलर लेनचा बॉल आणि इथे बॉल थ्रो अप केलाय, एक धाव कंप्लीट, गरज नसताना हिट का केला बॉल, एकतर करणला सुद्धा स्ट्राइक मिळाली, बॅटर जो बीट हुकला होता दोन बॉल योगेश याला दोन स्ट्राइक यायला संधी मिळाली, हाई धाव खूप मोलाची आठवली या मॅच मध्ये देवघरला, परंतु काय घडलं यापेक्षा काय घडवायचं महत्वाचं आहे। बघ्या करण ज्यानं मात्र दोन मोठे बिग स्ट्रोक खेळताना मॅच काढली होती, प्रदीप पाटलांनी परतो दिलं होतं, सात ट्रॉफीज आतापर्यंत या सीझन मध्ये पटकवलेले आहेत, युवा खेळाडू फिटनेस चांगला आहे आणि इथे मात्र गोलंदाज तेवढ्या ताकदीचा, सूरज केने सारखी या ठिकाणी स्टांज आहे, काय बॉलिंग आहे, काय पेस आहे बॉलला, फलंदाजाला बीट केलंय, टाया झाले पाहिजे अक्षय नाईक करिता, तेवढ्या तोला मोलाची बॉलिंग, पहिल्या बॉलला चौकार आला, दोन बॉल हुकवले, तिथं तिसरा बॉल डॉट काढतोय, बाईची मात्र धाव मिळाली होती, पाच धावा आहेत, बॉल झालेत आतापर्यंत चार, मॅच बॅलन्स केली अक्षय नाईकनं, धावसंख्या फळकावर आहे ती पाच, बघूया आठ बॉल चौदा, सामना स्थिर आहे, व्हॉट अ शॉट, षटकार करणच्या बॅट मधनं ओव्हर पिच बॉल वर जातोय, शानदार षटकार करण साठी, प्रदीप पाटील 200 पारितोषिक षटकार करिता देत आहेत आणि या षटकारानं धावसंख्या सोपी झाली, 11 झालेत, 19 करायचे आहेत, राहतात त्या सात बॉल, आठ धावा, हा बॉल मात्र या ठिकाणी मोठा फटक्यापेक्षा दोन जरी धावा आल्या तरी सुद्धा मॅच सोपी होईल, डॉट केला तर सामना लढायला संधी असेल, काय घडलं यापेक्षा आता काय करायचंय, इथे देवघर कॉन्सन्ट्रेट करेल की करण त्याचा फायदा मात्र घेईल प्रेशरचा, समीकरण आहेत, आठ धावांची गरज आहे, नाईट क्रिकेटमध्ये काही घडलं जाऊ शकतं, सहा बॉल सात धावांची मॅच सुद्धा थांबवली गेली आहे, सहा चेंडू चार धावांची मॅच थांबलेली आहे, सहा बॉल मध्ये 25 पण ठोकलेले आहेत, क्रिकेट आहे, सात बॉल आठ, पकडो कॅच, घुमाव मॅच, पकडली कॅच, अक्षय नाईकनं करणला बाद केलंय, मॅच पुन्हा लढायला संधी, सहा चेंडू आठ डबा, मी बोललो होतो शेवटच्या ओव्हरला आठ नऊ राहिल्या तर मॅच टफ होईल, आठ राहिल्या ना, आता सहा चेंडू आठ डबा, संदीप पाटील बिलोशी यांच्याकडनं, रंजन पाटील यांना प्रत्येक डॉट बॉलला 100 पारितोषिक, तरी मॅच जिंकून दाखवली तर प्रदीप पाटील यांच्याकडनं 500 पारितोषिक, दिगाशी टीमला, खरीली टीमला, दिगाशीला पराभूत केलंय, झुडकेला पराभूत केलंय, देवघरनं सुद्धा तेवढ्या ताकदीची बॅटिंग बॉलिंग दाखवलेली आहे, मॅच टफ आहे, रोहित ठाकरे आलेत न्यू बॅटर, नॉन स्ट्राइक इनला, स्ट्राइक इनला बॅटर योगेश, योगेशनं मॅच काढली तर 500 प्रदीप पाटील खरुली यांनी मात्र जाहीर केलेत, 11 धावा झालेले आहेत, आठ धावांची गरज आहे, सात बॉल आठ असताना विकेट करंची मोमेंटेबल काढली, गोलंदाज फिरकी गोलंदाज ज्यानं आतापर्यंत एक पेक्षा जास्त धावसंख्या दिलेली नाही या मैदानात, या नाईट क्रिकेटच्या महासंग्रामात, काल मिडन आज एक एक धाव देताना षटकं टाकले तीन आणि ही मॅच महत्वाची आहे, रंजन पाटील कंजूस गोलंदाज बॉलिंग मार्क वर, पहिला बॉल योगेश करिता, पहिले तीन बॉल महत्वाचे, पहिल्या तीन बॉल वर अटॅक झाला तर मॅच सोपी आहे अन्यथा अटी अटलाईल, टाळ्या टाळ्या, संदीप पाटील या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, एसपी
बिलोशे टीम ओनर आणि राष्ट्रवादी चषकचे आयोजक यांच्याकडनं 100 रुपये प्रति डॉट बॉलला रंजन पाटील देवघर यांना. पहिला बॉल डॉट, 5 चेंडू 8 धावा. मी म्हणालो होतो 8 ते 9 धावा राहिल्या तर मॅच टफ होणार आहे आणि 8 राहिलेले आहेत. 5 चेंडू 8 धावा. बॅटर योगेशला विचार करावा लागेल ही मॅच बनवायची असेल तर. खडक षटकार, लाजवाब दिल जीत लिया, विचार केला, षटकार ठोकला. चमकदार बॅटिंग खरुलीकडनं. खरुली संघ सुद्धा संघर्षातून आला या मॅच पर्यंत, सेमीफायनल पर्यंत. योगेश यांच्यावर जो भरोसा दाखवला होता प्रदीप पाटील यांनी, त्या जागलाय. 500 रुपये पारितोषिक घेत आहेत या षटकाराकरिता योगेश पाटील यांना. परंतु 4 चेंडू 2 धावा रंजननं रोखलेले आहेत या 2 धावा. काही घडलं जाऊ शकतं, मजा येईल या मॅचला. गुलंदा तयार. इथे 4 चेंडू 2 धावा आहेत, रोखलेले आहेत कित्येक स्पर्धेला रंजननं. बघा रंजन पाटीलचा दरारखा आहे वडा तालुक्यामध्ये बॉलिंग मध्ये. एकच संघ खेळतोय देवघर आणि तो दरारा दाखवतो रंजन. विकेट मोलाची काढली, ज्यानं छोट षटकार टोकला योगेशनं त्याच योगेशला बाद केलंय. आता 3 चेंडू 2 धावा. 5 पोज कुणाच्या होणार? कदाचित दशरथ पाटील उद्या सुद्धा येणार. काही घडलं जाऊ शकतं कारण बरंच बिझी शेड्यूल आहे दशरथ पाटील यांचं. खूप प्रयत्न आम्ही सुद्धा केले. जॉन्टी प्रशांत पाटील यांची खूप इच्छा होती दशरथ पाटील या स्पर्धेला हवेत, पण त्यांचं बिझी शेड्यूल फार आहे. आणि ती इच्छा पूर्ण करता आम्ही सिद्दीक भाबे व्हॉइस ऑफ इंडिया या स्पर्धेला मागवले. तेव्हा कुठे प्रशांत पाटील, जॉन्टी या ठिकाणी आमचे धन्यवाद व्यक्त करतायत. बघूया काय घडेल. गोलंदा तयार. तीन चेंडू दोन धावांची मॅच बनवलेली रे. अट्टी तट्टीची मॅच. नवीन बॅट्समन आलाय. बॅट्समन नवीन आहे, फ्रेश बॅट्समन आहे. विकेट मोमेंटेबल काढली आहे. पकडो कॅच, बनाव मॅच. कॅच सुटली, कॉल केला नाही आणि इथे बघितला आपण मॅच काढलेली आहे. कॅच वर मॅच गेलेली आहे. इझी कॅच, अतिशय सोप्यातला सोपा झेल सोडला गेलाय. कॉल करायचा होता की मी घेतोय, मी कॅच पकडतोय या शब्दाला किंमत होती, परंतु हिंमत बोलण्यामध्ये नव्हती फिल्डरची की मी कॅच घेतोय. आणि मॅच फसली, ही कॅच झाली असती रंजनने मॅच सोडलीच नसती, कारण दरारा दाखवला होता विकेट काढून, डॉट करून, सुपर बॉलिंग करून. योगेश हॅट्स ऑफ, व्हॉट अ सिक्स.